तसेच या ठिकाणी लक्ष्मण वाकडे साहेबांचं देखील व्यासपीठावर शुभागमन झालेलं आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अस्तित्वाची लढत त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आता क्रिकेटचा द्वंद्व युद्ध आणि क्रिकेटचा कुंभमेला या ठिकाणी या दोन टीमसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल, कारण या मॅचमधनं नक्की जो विन होईल तो आपल्याला सरळ खेळताना नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण ज्या अर्थाने आपण जर पाहिलं होतं तर जयहिंद देवरुंग टीमने आत्ताच एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आणि मागच्या मॅचमध्ये नक्कीच टीम त्यांच्या विरोधात होती आपल्याला पाहायला मिळाली बापगाव. परंतु या दोन टीम्सना आता एकमेकाच्या विरोधात असणार आहे आणि या टीममधनं नक्की जो जिंकेल तो कालच्या दिवसामध्ये नक्की जो उत्तीर्ण झाला त्या टीमशी नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अन्यथा जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये नक्की ते परास्त झाले तर याच दिवसामध्ये आणि या क्षणाला नक्कीच या दोन टीममधनं एक टीम आपल्या घरचा रस्ता नक्कीच पकडताना पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारे रंगली ही मॅच, कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं गेलं तर लोणार टीम पुढे सरकली आहे. परंतु या लोणार टीमसमोर नक्कीच कोणती टीम आपल्याला पुढची मॅच नक्कीच खेळताना पाहायला मिळेल, टीम त्या ठिकाणी देवरुंग की टीम बापगाव, असा अनेक सारा प्रश्नचिन्ह नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उरला आहे. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर इथनं आता संघर्ष या दोन्ही टीमच्या माध्यमातून कोणाचा चांगला राहील. टॉस जिंकला गेला त्या ठिकाणी देवरुंग संघाच्या कॅप्टनने फिल्डिंगचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी आपण आता नक्कीच पाहू शकता आई गावदेवी बापगाव क्रिकेट संघ आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेहमीप्रमाणे जर आपण पाहिली गेली आजच्या दिवसामध्ये विजय आणि ओमकार नक्कीच ही जोडी नक्कीच सातत्याने टीम बापगावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि विजयचा विचार केला गेला तर तिसरी मॅन ऑफ द मॅच लागोपाठची नक्कीच विजयला देऊन सन्मानित करण्यात आलं. तोच विजय आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये विक्रम संपादित केला की एका षटकामध्ये तीन विकेट हॅट्रिक त्यांनी संपादित केली, एकच धावसंख्या खर्च केली, तोही नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मालकी ठरला. म्हणजेच ललेश आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. टॉप वर्सेस टॉप ही अशी नक्कीच मॅच, लेजंड वर्सेस लेजंड. आता तुम्हाला हा टफ इन्काउंटर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला वाघ तर दुसऱ्या साईडला सिंह नक्कीच असा हा सामना असेल. कारण खऱ्या अर्थाने एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, एका गुहेमध्ये दोन वाघ राहू शकत नाही, तशाच प्रकारे एखाद्या मॅचमध्ये ना दोन टीम्स राहू शकत नाही. तशाच प्रकारे हे क्रिकेटचं द्वंद्वयुद्ध तुमच्या समोर अक्षरशः आगीसारखं आग ओढताना आणि पेटताना पाहायला मिळेल. ते म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ बापगाव आणि त्यांच्या विरोधात जय हिंद देवरुंग. मॅच होते स्टार्ट, ललित होता तयार, बॅट्समन विजय स्ट्रायकर एंडला. यावेळेला पहिलाच बॉल बॉडी लेंथवरती अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी लेग बिफोरची, परंतु पंच सहमत नाही आहेत. पंचांनी दर्शवलं गेलं की त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर ऑफ स्टंपवरती नक्कीच कदाचित चेंडू असावा, त्या अनुषंगाने पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नव्हता आणि गुड डिसिजन. त्या पंचांना याच गोष्टीचा आराखडा आपल्या डोळ्यासमोर ठेवावा लागतो की हाईट फॅक्टर काय आहे, लेंथ काय आहे, त्याच्यानंतर बॉल ॲक्युरेटली कुठे ब्रस झाला आहे हे पाहावं लागतं. तेच पंचांनी दर्शवलं दिलं आणि पंचांच्या माध्यमातून हा नॉट आउटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. पहिल्याच बॉलवरती बीट केलं जाते विजयला, ज्या विजयने नक्कीच दोन लागोपाठच्या मॅन ऑफ द मॅचच्या या ट्रॉफ्या उचलल्यात. यावेळेला विजय थांबणारा नाही आहे, फटका गेलाय त्या ठिकाणी सरळ ब्लॅक स्क्रीन समोर डाऊन दी बॉल फिल्डर आणि विजयची केली संपुष्टात. या मॅचची गोल्डन विकेट ठाण्या वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. विजयला परतवलं जातं मैदानाच्या बाहेर सफळता मिळते ललेशला आणि पहिला विकेट डाऊन. आकाशच्या हातामध्ये नक्कीच झेल होती त्या ठिकाणी या मॅचची ही गोल्डन विकेट. या मॅचचं विजय हे नाव ना सुवर्ण अक्षरामध्ये कोणी लिहिलं असतं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम त्या ठिकाणी असेल टीम देवरुंग आणि तो नाव मात्र नक्कीच आकाश होता. कारण मागच्या मॅचमध्ये 18 धावसंख्या बनवत असताना दोन विकेट नक्कीच त्याने आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जोडले होते. त्या आकाशच्या हातामध्ये ही कॅच होती, कारण या मॅचची ही गोल्डन विकेट होती, ती कॅरी केली गेली ललेश आणि आकाश या सांघिक नक्कीच दोन खेळाडूंनी. झिरो आकड्यावरती नक्कीच अजून धावपलक आहे, ती वाढवावं लागेल टीम बापगाव क्रिकेट संघाला. यावेळेला सॉफ्टॅन नक्कीच त्यांना खेळायचं होतं, पडल्यानंतर काहीसा बाउन्स, इट्स परफ्युम डिलिव्हरी. अगदी पाहिलं गेलं तर गुडलाईन स्पोर्टवरनं ज्यावेळेला चेंडूला टिकअप केला गेला, अक्षरशः नाकाजवळून नक्कीच त्यांच्या चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंच आम्हाला सांगत असताना किड्स डॉट बॉल.
तिसरा चेंडू हा डॉट आलाय, म्हणजेच एकही धावसंख्या बॅटच्या सहाय्याने एक विकेट ललेशला मिळायला गेलाय. आणि ललेश आता सुद्धा नक्कीच दाखवतोय की ज्या ठिकाणी सोनाले पाडा टीमच्या विरोधात खेळत असताना एक धावसंख्या खर्च करत असताना महत्वाचे तीन गडी त्याने बाद केले होते. त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरला होता आणि तोच फॉर्म या ठिकाणी ललेशने कायम ठेवलाय. या वेळेला लो फोल्ड असा आणि हिट विकेट इथं ठरत असताना बॉडी लँग्वेज सांभाळू शकले नाही, एस्ट्यांवरती जाऊन पाय आदळला गेला आणि चौथ्या बॉलवरती ही सफळता पुन्हा एकदा ललेशला. झिरो आकड्यावरती हा दुसरा गडी बाद जिथे खेळते आई गाव दिवे बापगाव. पहा, फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हा क्लास तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो ललेश यांचा, कारण ज्या गोलंदाजीच्या माध्यमातनं त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर उचलला परंतु त्या मॅचला पूर्णपणे टर्न केली गेली. ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फक्त 13 या धावसंख्येवरती रोकलं होतं ते म्हणजे सोनाले पाडा क्रिकेट संघाला. या मॅचमध्ये तशीच कामगिरी चालू आहे, कारण 4 चेंडू त्यांनी फेकून गेलेत आणि मागच्या मॅचमध्ये जे निर्धाव षटक हाताळलं नव्हतं ना ते आता निर्धाव षटक या मॅचमध्ये ललेश हाताळतो की काय, कारण तेच समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. 2 विकेट एकही धावसंख्येने 4 बॉल समाप्त झालेत. पुन्हा एकदा ललेश तयार. या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल आणि हा पाचवा नक्की चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. ललेश काय गोलंदाजी करते, कारण मागच्या मॅचमध्ये जो नक्कीच फॉर्म जो क्लास ठेवला होता ना अक्षरशः त्याच क्लासवरती अगदी क्लासिकल म्हणजे फास्ट अँड फ्युरियस नक्कीच गोलंदाजी करताना तुम्हाला ललेश पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं गेलं ना तर अगदी डोळ्यामध्ये जसा सुरमा काढावा ना तशाच प्रकारे नक्कीच त्या ठिकाणी ललेशची गोलंदाजी अगदी डोळ्यासमोर आखणी करावी अशा प्रकारे. शेवटचा बॉल त्या ठिकाणी असेल, शेवटचा बॉल जर नक्कीच डॉट आला तर कदाचित या स्पर्धेमधला निर्धाव षटक त्या ठिकाणी हाताळणारा हा गोलंदाज ललेश राहील. नक्कीच जरा प्रेक्षकांना विनंती असेल की ललेशची गोलंदाजी आवडत असेल तर तेव्हा शेवटचा बॉल तो टाकण्यासाठी नक्कीच सज्ज होईल, तेव्हा नक्कीच टाळ्या थोड्याशा तरी व्हायला हव्यात, कारण या स्पर्धेमधला पहिला मिडियन षटक इथनं ललेशच्या नावावरती राहतंय काय. बॉल तयार, ओव्हर द विकेट. आणि या वेळेला आता सुद्धा संधी मिस होते, कारण बॉटम हँडचा वापर केला गेला, त्या बॉलवरती आली सिंगल. मागच्या ओव्हरमध्ये एक वाईट बॉल आलेला होता, म्हणजेच त्यांचं निर्धाव षटक जे टाकण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न थोडीशी उरकावणी दिली, परंतु हरकत नाही कारण गुड बॉलिंग. खूप चांगल्या प्रकारे नक्कीच गोलंदाजी हाताळली, 6 चेंडू त्यांनी फेस केले, महत्वाचे 2 गडी बाद केले आणि एकच धावसंख्या जसं मागचं षटक हाताळलं होतं तशाच प्रकारे त्यांनी षटक हाताळलं गेलं. याच्यासाठी टेम्परामेंट हवा लागतो. माजी सरपंच शिवनगर जोधरपाडा तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख इंद्रबाजी तरी साहेबांचं शुभागमन होत आहे. निलेशजी भंडारे साहेब, उद्योगपती वालचिंद, अजय सोरे, आपलं देखील हार्दिक स्वागत. भीमसेन तरे, आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम. मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम. अनेक साऱ्या मान्यवरांची रेलचाल, अजयजी सोरे असतील त्याच्यासमोर अनेक सारे मान्यवर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आताच आलेले मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक सारे दानशूर व्यक्ती या स्पर्धेला लाभले गेले, अनेक सारे मित्रत्वाचे संबंध, अनेक सारे पाहिले गेले तर या क्रिकेट रसिकांना देणारा आदर या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल वाईट आला आहे जिथे आपल्याला आकाश पाहायला मिळतो, जे आकाशच्या हातामध्ये झेल तुम्ही पाहिली गेली विजयनजी, जी मॅचची गोल्डन विकेट होती ती अजयच्या हात आकाशच्या हातामध्ये होती आणि त्याच्यानंतर आकाश आले, सिनियर आकाश आहेत. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी ज्युनियर आकाशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळाली होती, परंतु या मॅचमध्ये सिनियर आकाशचं हे षटक त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर अवंतरच्या स्वरूपात एक धावसंख्याने टीमचे टोटल 2 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. एवढा पुढे येऊन खेळल्यात, बॉल्स बॅक टू ड्राईव्ह फटका खेळायचा होता, परंतु वायडिश लॉंगॉनला नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. एकच धावसंख्या त्या ठिकाणी कम्प्लीट होतील जिथे गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आकाश. आत्ता 3 या आकड्यावरती धावसंख्या आहे, मागच्या मॅचमध्ये 13 धावसंख्येवरती फक्त सोनाले पाडा या टीमला नक्कीच त्याने रोखलं होतं, परंतु या मॅचमध्ये पहिलं षटक जे हाताळलं गेलं ते म्हणजेच ललेश याने पहिल्याच
बॉल वरती पाहिलं गेलं तर विकेट आली विजयची, त्याच्यानंतर उल्लेखनीय कामगिरी, चौथ्या बॉल वरती आली एक विकेट, त्याच्यानंतर लाखो पाटचे दोन चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर शेवटच्या बॉल वरती एक सिंगल आली, म्हणजे त्यांनी एक धावसंख्येचे षटक हाताला आणि त्याच्यानंतर आकाश सेकंड ओव्हरमध्ये यावेळेला फुलटो चेंडू व्यवस्थित तोही बॅटवर नाही, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर, बॅटमध्ये स्वीट साऊंड आला होता, मिस झाल्यानंतर दोनची मागणी, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, कलेक्टिंग थोडीशी चुकीची राहिली आणि परिणामी जर आपण पाहायला गेलं तर या दोन धावसंख्या प्राप्त होतात. चेतन भुईर आणि रुपेश रणदवी यांचं व्यासपीठावर शुभकामना झालेलं आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम, सुस्वागतम. टीमची धावसंख्या पाच, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे, दोन चेंडू फेकून झाल्यात, एक बॉल वाईड आला, त्याच्यानंतर दुहेरी धाव, तीन धावसंख्या खर्च केल्यात त्या ठिकाणी ज्युनियर सिनियर आकाशने, या वेळेला आउटसाइड दिला एक्स्ट्रा, ज्या धावसंख्या अतिरिक्त खर्च केल्या नव्हत्या ललेशने त्या आता या षटकामध्ये खर्च होतात. खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा धावसंख्या रोकाव्या लागतील आता सिनियर आकाशला, कारण सिनियर आहात, सिनियर म्हटलं गेलं तर एक स्टेज नेहमी ते पुढे असतात. सिनियर या दर्जा आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्याकडनं मोठमोठी नक्कीच कामं होत असतात आणि या विभागामध्ये अनेक सारी मोठमोठी नक्की साहेबांचे असते कामे होत असतात, ते अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या वेळेला फुल्लर लेंथ गती चांगली होती, त्या ठिकाणी टप्पा चांगला होता, ॲक्युरेटली जर पाहिलं गेलं तर अगदी फुल्लर लेंथ ॲक्युरेटली हा चेंडू पीच केला गेला आणि ज्या अर्थाने ज्या दोन धावसंख्येक व्हाईट बॉल आलेला त्याला रोखण्याचं काम त्या ठिकाणी आता सिनियर आकाश या ठिकाणी करत असताना, तीन चेंडू अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर फेकून झालात, एक चेंडू डॉटसुद्धा आला आहे, त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर दोन चेंडू व्हाईट बॉल आला आहेत, धावसंख्या चार खर्च करत असताना सिनियर आकाश, टीमची धावसंख्या त्या ठिकाणी सहा आहे. बहुत यार यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु रूम बनून सिनियर आकाश देत नाही. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी सात धावसंख्येचं षटक हाताळलं होतं आणि त्या अर्थाने पाहिलं गेलं तर या षटकाचा विचार केला गेला तर पाच त्यांनी नक्कीच धावसंख्या खर्च केल्यात, परंतु महत्त्वाचं काय आहे तर एकही मोठ्या फटक्या नाही, दोन बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आले, ते गाळले असते, ते कदाचित येणाऱ्या बॉलवरती चौकार आला असता तरी मागच्या मॅचचा फॉर्म आहे ना तो तसाच त्यांचा राहिला असता, परंतु या ओव्हरमध्ये आपण दोन व्हाईट बॉल पाहायला गेले आणि आता चार चेंडू समाप्त झालेत आणि दोन चेंडू इथनं उर्वरित असेल ज्या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी सिनियर आकाश करताना पाहायला मिळतोय. ओ द विकेट, यावेळेला टप्पा खेचायचा होता त्यांना, परंतु पाहिलं गेलं तर अगदी बॅटच्या वरच्या बागेला नक्कीच हा बॉल ब्रश झाला, इथं फलंदाज होईल बाद, सफलता मिळते सिनियर आकाशला, आकाशच्या खात्यामध्ये विकेट आणि सहा आकड्यावरती हा तिसरा गडी बाद होत असताना नरेश मैदानाच्या बाहेर. तर लोनार्ड नक्कीच टीमचा एखादा प्रतिनिधी जर आला असेल तर आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे. टीम लोनार्ड, लोनार्ड टीमचा जर एखादा प्रतिनिधी जर आला असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, खऱ्या अर्थाने पिंक कॅप त्यांनी परिधान केली आहे, कोण विसरेल या नक्कीच फलंदाजाला, कारण ज्या षटकार रोखला त्या षटकार त्या अनुषंगाने नक्की जर आपण पाहिलं गेलं तर मॅचला पूर्णपणे टर्न केलं गेलं त्यांनी, ज्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी लारा होते आणि तेच लारा आता स्ट्रायकर एंडवरती असतील, लारावरती आली जिम्मेदारी. शेवटचा बॉल होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नटरा स्टाईलने हा फटका खेळायचा होता, खऱ्या अर्थाने हुक आणि त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर पुलचा फटका, या दोन फटक्यांचा समावेश होता या फटक्यामध्ये, परंतु मिस झाले त्या ठिकाणी, लाईन मिस केली. या षटकामध्ये सुद्धा मागच्या मॅचमध्ये जो फॉर्म नक्कीच त्याने कायम ठेवला होता, या षटकामध्ये सुद्धा त्याच्या खात्यामध्ये एक विकेट आला आणि आपण जर पाहिलं गेलं तर पाचच धावसंख्या. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स, या ठिकाणी उपस्थित बाबदेपाडा गावचे समाजसेवक आणि सन्माननीय यशवंतदादा सोरे साहेबांचे आणि संजयदादा सोरे साहेबांचे पिताश्री महादू सोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी कृष्णा म्हात्रे आपणास विनंती करतो, आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे, वेलकम, सुस्वागतम. आपण पाहतोय पिताश्री महादू सोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. व्यासपीठावर माईची प्रेमाची शाळा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे, आपलं हार्दिक स्वागत. तसेच समाजसेवक लक्ष्मण वाकडे, समाजसेवक लक्ष्मण वाकडे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अक्षय सोरे आपणास विनंती असेल, आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लक्ष्मण वाकडे आपण पुढे यायचं आहे.
थैंक यू, बैक टू कमेंट बॉक्स। याला ऑन साइड ला फक्त दिशा दिली आहे, सिंगल तर नक्कीच मिळेल। काही शुभ सन्मान नक्कीच आमचे व्यासपीठावरती चालू होते, त्या दरम्यान जुनियर आकाशला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं तिसऱ्या षटकासाठी। पहिला बॉल आला डॉट, त्याच्यानंतर आली सिंगल, टीमची धावसंख्या फक्त 7 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते। म्हणजे आता समीकरण हे तेच राहील की काय, की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर सोनाले पाडा टीमच्या विरोधात जेव्हा जेव्हा बघितलं गेलं तर खेळत होती त्या ठिकाणी टीम देवरुंग क्रिकेट संघ, त्यावेळेला फक्त 13 धावसंख्येवरती त्यांना रोखलं होतं, त्यामध्ये ललितची उल्लेखनीय कामगिरी राहिली होती आणि हेही समांतर त्याच मॅचचं राहील की काय। यावेळेला फटका त्यासाठी खेळण्याचा प्रयत्न होता, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आकाश आणि त्याच्या विरोधात नक्कीच फलंदाजी करत असताना लारा होते। लाराचा हा दुसरा वार ना हुगा जातोय, कारण व्हाइट बॉल तर आलाय परंतु त्यांना हुक करायचं होतं चेंडूला आणि लाराची स्ट्रॅटेजी तेच राहिली, कारण बॅकर स्क्वेअर लेग, लाँग लेग, फाईन लेग हा त्यांचा सिग्नेचर स्ट्रोक आहे, तो खेळायचा प्रयत्न परंतु मिस होतात लारा। यावेला फटका चांगल्या गॅपमध्ये खेळतात, मिड विकेटला खूप मोठी गॅप, फिल्डर पोहोचतील का, पोहोचले गेलेत फिल्डर, त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती फेकी, लाराची विकेट इथनं धोक्यामध्ये होती परंतु सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेटने त्या ठिकाणी पोहोचले जातात लारा। एक बॉल वाईड आला, त्याच्यानंतर ऑन साईडला त्यांना गॅप शोधायची होती परंतु व्यवस्थित बॅटवरती हा चेंडू नव्हता, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मिडविकेटचे फिल्डर होते त्यांनी चेंडू अडबला गेला आणि टीमची धावसंख्या आता मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट 10-10 या आकड्यावरती पाहायला मिळते। लेफ्टच्या मोवा यावेला फटका चांगला आहे, बॅटची हलकीशी इकडा घेऊन खूपच वेगाने बॅकआउट स्क्वेअर लेगला फिल्डर आल्यात, खेळाडू कक्षाच्या अगदी समोर स्ट्राईक हवी आहे लाराला परंतु स्ट्राईक मिळणार नाही आहे, कारण थ्रो पहा ॲक्युरेटली नक्कीच थ्रो होता, ज्या ठिकाणी बॅकआउट स्क्वेअर लेगला फिल्डर होते ॲक्युरेटली त्यांनी स्ट्रायकर एंडवरती फेकी केली गेली आणि कोणत्याही प्रकारची नक्कीच हानी झाली नाही आणि एक्स्ट्रा धावसंख्याही आली नाही। टीमची धावसंख्या 1 च्या 6 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। बॉल शिल्लक असेल या षटकामधले 2-11 धावसंख्या झाल्यात, अजूनही 2 चेंडू जर ज्युनियर आकाशने नक्कीच सुरेखरित्या फेकले गेले किंवा एका दुहेरी धावसंख्या आली ना तर ज्या प्रकारे नक्कीच रोखलं होतं टीम सोनाले पाडाला देवरुंग क्रिकेट संघाने तशाच प्रकारे याही मॅचमध्ये रोखताना पाहायला मिळेल। यावेळेला वाईट यॉर्कर, वाईट यॉर्कर करण्याचा प्रवास आणि हा निर्णय काय असेल पंचांचा की इज डॉट बॉल, कारण आधीच आम्ही एका गोष्टीचा नक्कीच नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला होता की बॅट्समन जर जास्त सफल झाले तर दुसरी जी नक्कीच वाईटची जी रेषा आहे ना त्याच्यावरून जर चेंडू गेला ना तर तुम्हाला वाईट बॉल देण्यात येणार नाही, जागेवर थांबले असते तर कदाचित हा वाईट बॉल मिळाला असता, टीमची धावसंख्या अजूनही 11 वाढती आणि शेवटचा बॉल तयार या शेवटच्या षटकामधला। यावेळेला फटका चांगला, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी एका टप्प्यावरती नक्की चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केलाय, उचलला फेकला, नॉस्ट्रॅकिनवरती फेकी, विकेट मिळू शकते त्या ठिकाणी परंतु फलंदाज बाद। शेवटच्या क्षणाला नक्कीच लाराची विकेट आली गेली आणि ज्या मॅचमध्ये नक्कीच 13 धावसंख्या बनवत असताना 14 धावसंख्येचं टार्गेट देवरुंग टीम समोर होतं तशाच प्रकारे समीकरण, परंतु एक धावसंख्या त्या ठिकाणी लेस होईल म्हणजेच 12 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि आता 13चं समीकरण असेल ते म्हणजेच फिल्डिंग करणारी टीम जयहिंद देवरुंग या क्रिकेट संघासमोर। धन्यवाद कॉमेडी बॉक्स। स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 व्यासपीठावर विराजमान झालेल्या सन्मान्य पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। माजी सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख इंद्रपालजी तरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं। मी आयोजक संजय दादा सूर्य आपणास विनंती करतो, आपल्या शुभास्त आहे, आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। वेलकम, सुस्वागतम। आपण या स्पर्धेमध्ये आलात, या व्यासपीठाची या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मायेची प्रेमाची शाल तसेच सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। समाजसेवक आत्माराम वाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं। अक्षय सोरे आपणास विनंती करतोय की आपल्या शिवस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। या ठिकाणी शुभागमन होत आहे या स्पर्धेला, शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे। वेलकम, सुस्वागतम।
वेलकम सुस्वागतम 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 स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. नितीश पाटील साहेब बाळाशेट म्हणून नावाने प्रसिद्ध आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत खारवा गावचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्या समवेत आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम 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 बॅक टू कॉमेडी बॉक्स. या वेळेला 13 धावसंख्येचं टार्गेट आणि धमाकेदार सुरुवात. एका धमाक्याने नक्कीच या मॅचची पूर्णपणे हवा काढली गेली. फलंदाज होते त्या ठिकाणी बलवान आणि बलवानच्या बॅटमधनं आलाय बलवान हा षटकार आणि टीमची धावसंख्या पहिल्याच बॉलवरती 6 आणि आता गरज असेल फक्त पाहायला गेलं तर 7 धावसंख्येची. पण 18 चेंडू आणि फक्त 13 गरज होती. पहिल्याच बॉलवरती मॅच पूर्णपणे फिनिश केली गेले. हा टीम लोणार टीमचा एखादा प्रतिनिधी असेल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे, कारण या मॅचमध्ये नक्की जो विन होईल तो टीम लोणार क्रिकेट संघासमोर खेळेल. त्याच्यामुळे विनंती करेन टीम लोणार, जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला कॉमेंटरी बॉक्समध्ये लगेचच संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू 13 गरज होती. पहिल्याच बॉलवरती आला षटकार. या वेळेला मॅच फिनिश करायची होती बलवान्याला, परंतु अगदी खोलात टाकलेला हा चेंडू. एक धावसंख्या लेग बायच्या रूपाने त्या ठिकाणी परावर्तित होईल त्या ठिकाणी आमच्या स्कोरबोर्डवरती. आणि टीमची धावसंख्या 7 बनवायची आहे. 6 बॉल शिल्लक असेल त्या ठिकाणी 17 बॉल आणि फक्त 5 गरज असेल. 5 चेंडू 17 असते तर काहीतरी समीकरण उलटं असतं, परंतु 7 धावसंख्या नक्कीच कम्प्लीट झालेल्या आहेत. आणि जर विचार केला गेला तर 2 चेंडूवरती नक्कीच 7 धावसंख्या त्या ठिकाणी एकवटला गेला, म्हणजे अजूनही गरज असेल त्या ठिकाणी. सहा धावसंख्याची बॉल तयार ओव्हर द विकेट. आणि या वेळेला 9 चेंडू बॅटच्या टू एंड वरती नक्कीच हा बॉल. फटका जर पाहायला गेला तर विजयच्या बॅटमधनं. आणि हा 9 चेंडू 9+1 म्हणजे 2 धावा, अजूनही 4 गरज असेल. ही मॅच कदाचित फिनिश झाली असती जर हाईट फॅक्टर थोडंसं कमी असतं, तर कदाचित अगदी 9 चेंडू ही आला असता आणि बॅटवरती सुद्धा चेंडू आला असता, म्हणजेच मॅच ही 7 धावसंख्येने फिनिश झाली असती. परंतु इथनं 9+1 म्हणजेच 2 धावसंख्या आल्यात, अजूनही 4 गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. या वेळेला आउट साइड दिला, नेक्स्ट सोडून देतात. लेफ्ट केलं गेलं या चेंडूला, इथे बलवान होते डावखुरे आताचे. सोडून दिला चेंडूला आणि पाहिलं गेलं तर इथनं सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात, अजूनही त्या ठिकाणी गरज असेल 3. फ्री हिट लागू असेल, 3 गरज. बॉल तयार होता तो ओमकार. याला फुल टच चेंडू, मॅच केली फिनिश. MS धोनी स्टाईल ने अगदी जर आपण पाहिलं गेलं तर 3 बॉल ने नक्कीच ही मॅच केली गेली फिनिश. त्या ठिकाणी राखत असताना 12 चेंडू आणि नक्कीच जर आपण जर बघितलं गेलं तर अक्षरशात 2.0 नक्कीच 3 चेंडू राखून ही मॅच केली फिनिश बलवानने. आणि त्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी राहिली ललेश आणि लाघोपाटचा. नक्कीच हा दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी आम्ही बोलत आहोत, की ज्याने गोलंदाजी करत असताना 1 धावसंख्या खर्च केली महत्वाचे, त्या ठिकाणी गडी बाद केले, गडी बाद केला 1, तोच ललेश ठरला पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू कॉमेडी बॉक्स. या ठिकाणी उपस्थित खारवा ग्रामपंचायतीचे सन्मानित सदस्य सन्माननीय नितीजी पाटीलसाहेब उर्फ बाळाशेट, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी स्पर्धेचे आयोजक संजय दादा सोरे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. वेलकम सुस्वागतम. स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान मायेची प्रेमाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच चेतन भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. चेतन भोईर यांना विनंती करतो आपण पुढेचे. अक्षय सोरे आपल्यास विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वेलकम सुस्वागतम. स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 मध्ये व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
तसेच भीमा तरे समाजसेवक चौधरपाड यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मयूर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भीमा तरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि यानंतर व्यासपीठावर आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देणार आहोत. बिग मॅच यानंतर मंडळी नक्कीच आपण पाहणार आहोत. अप्रतिम ही स्पर्धा, या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन चौथ्या वर्षामध्ये, तिसऱ्या वर्षामध्ये आणि हे चौथा दिवस सुपर संडे मेगा फिनाले. तसेच सन्माननीय अनंत भाऊ कालेरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी देतोय. चला, जय दुर्गा लोणाड टीमचा प्रतिनिधी असेल तर कॉमेंटर बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सेकंड सेमी फायनल, क्वार्टर फायनल झाली, त्या क्वार्टर फायनल मध्ये जिंकली गेली टीम जय दुर्गा. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. मी सन्माननीय इंद्रपाल तरे साहेबांना विनंती करतो ही ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे खेळाडूला. तसेच नितीजी पाडी साहेब सदस्य ग्रामपंचायत खारबाव, आपणास विनंती असेल हे स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात हे खेळाडूला द्यायचं आहे. तसेच माधव सोरे साहेबांना विनंती करेन, जे स्वीट बॉक्स आहे ते आपण या खेळाडूला द्यायचं आहे. मी माधव सोरे साहेबांना विनंती करतो की स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात हे खेळाडूला द्यायचं आहे. मान्यवरांचे खूप आभार.